नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचंच नाव मिळावं ही मागणी घेऊन विमानतळ कृती समितीच्या वतीनं राज्य सरकारचं लक्ष वेधण्यासाठी ठिकठिकाणी साखळी आंदोलन करण्यात आलंय. यावेळी पेणमध्ये आमदार रविशेठ पाटील यांच्या नेतृत्वाखाली वैकुंठ निवासस्थान ते नगर परिषद चौक, नंतर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून ते छत्रपती शिवाजी महाराज चौक तसेच तहसील कार्यालय येथे मानवी साखळी तयार करून आंदोलन करण्यात आलं. प्रकल्पग्रस्तांसाठी ज्यांनी रक्त सांडवलं, येथील शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला असे लोकनेते दिबा पाटील यांचंच नाव नवी मुंबई विमानतळाला मिळावं यासाठी सरकारचं लक्ष वेधण्यासाठी गुरुवारी पेणमध्ये साखळी आंदोलनाचं आयोजन केलं असल्याची प्रतिक्रिया आमदार रविशेठ पाटील यांनी दिली. नव्या मुंबईच्या जमिनींसाठी रक्त गाळला आणि त्यांनी रक्त सांडवलं, तिथे अहोरात्र कष्ट केलं, 12.5% जो भूकन आहे तो शेतकऱ्यांना मिळवून दिला आणि शेतकऱ्यांना मिळवून दिल्यानंतर आज ह्या ठिकाणी जर त्या एअरपोर्टला किंवा त्या जमिनीवर जर दुसऱ्या कोणाचं नाव पडत असेल तर त्या ठिकाणी हे जे घडतं आहे हे चुकीचं आहे. आणि म्हणून ह्यासाठी आम्ही सांगितलं की ह्या ठिकाणी पक्ष नको, इतर कुठलेही वादविवाद नको, परंतु स्थानिक भूमिपुत्राला नाव मिळालं पाहिजे, त्याचं नाव पडलं पाहिजे, अशा दृष्टीनं हा निवेदन देण्यात आलेला आहे. या आंदोलनात आमदार रविशेठ पाटील, नगराध्यक्ष प्रीतम पाटील, उपनगराध्यक्षा वैशाली कडू, गटनेते अनिरुद्ध पाटील, भाजप तालुका अध्यक्ष श्रीकांत पाटील, शहर अध्यक्ष हिमांशू कोठारी, वैकुंठ पाटील, कोकण कामगार संघटनेचे अध्यक्ष विनोद शहा, युवा मोर्चा अध्यक्ष रविकांत म्हात्रे, भाजप उपाध्यक्ष मारुती देवरे, सभापती राजेश म्हात्रे, सभापती तेजस्विनी नेने, सभापती दर्शन बाफना, नगरसेवक अजय क्षीरसागर, जे डी पाटील आदींसह मान्यवर सामील झाले होते.